मंडळी टाइमपास 3 हा मराठी चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. पण मंडळी आता हा चित्रपट वादाच्या भवरात सापडलाय. या चित्रपटातील एका दृश्यावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेण्यात आलाय. तसेच हा चित्रपट बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या दृश्याविषयी नाराजी व्यक्त केली. मंडळी, हे दृश्य म्हणजे टाइमपास 3 चित्रपटामध्ये एका सीनमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं म्हटलंय. पण हे अत्यंत चुकीचं आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तरेकडील ज्यादा राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे रवी जाधव यांनी त्यांच्या चित्रपटात राष्ट्रभाषेबद्दल खोटी माहिती देऊन अफवा पसरवण्यासारखा गुन्हा केलाय. याबद्दल मराठी एकीकरण समितीने म्हटलंय, रवी जाधव, तुमच्या चित्रपटात हिंदी राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवली आहे. राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात. चित्रपटातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. असं म्हणत मराठी एकीकरण समितीने दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडून माफीची मागणी करत टाइमपास 3 चित्रपटातील तो सीन काढून टाकण्याची मागणी केली. याबरोबरच प्रेक्षकांनीही या राष्ट्रभाषा सीनवर नाराजी व्यक्त करत रवी जाधव यांचा चांगला समाचार घेतलाय. काय बोलणार आता, आपलेच माणसे दुसऱ्या भाषेस मोठे करत आहेत. त्या रवी जाधवला हिंदीचा लयच पुळका आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात हिंदी घुसलेली असते. मराठीचे मारेकरी हेच. असे हिंदीची भेसळ असणारे मराठी सिनेमे पाहणे बंद केले पाहिजे. आपलीच माणसं आपल्या भाषेचे वैरी आणि नंतर तोंड वर करून हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचं नुकसान वगैरे गळा काढायला तयार हे असले आपले मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार. खरे मराठीचे मारेकरी हेच. सध्या एकच स्वाभिमानी आणि कौतुकास्पद मराठी लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे. कोणत्याही मराठी माणसाला लाज वाटायला हवी. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं म्हणताना आणि हे वस्तुस्थितीला धरून देखील नाही. जर या चित्रपटात देखील ही चूक झाली असेल तर याची गंभीर दखल घ्यायला हवी आणि कायदेशीर कारवाई देखील करायला हवी. हे दळबद्री स्वतःवर अन्याय झाला की मराठी असल्याने अन्याय झाला असे विवळतात. हा मराठी असून याला कळत नाही की मुद्दाम करतोय, आपलेच नालायक. अशा प्रकारच्या कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या हिंदी प्रेमावर निशाणा साधलाय. तर मंडळी, दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या हिंदी प्रेमावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.